पालिकेनं मागच्या वर्षी म्हणजे 24 जून 2018 रोजी मोठा गाजावाजा करून प्लास्टिकच्या काही वस्तू आणि पिशव्यांच्या वापरावर बंदी जाहीर केली होती. यानंतर अनेक ठिकाणाहून अनेक विक्रेत्यांकडून मोठमोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्याही जप्त करण्यात आल्या होत्या. काही दिवस ही कारवाई मोठ्या प्रमाणात चालली. प्लास्टिकला मुंबईतून हद्दपार करण्याचा विडाच महानगरपालिकेनं उचलला होता. मात्र आता या प्लास्टिक बंदीला वर्षभर उलटून गेल्यानंतर मात्र या बंदीत काहीशी शिथिल झाल्यासारखी वाटते आहे. पालिकेकडून आता याकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याचेही पाहायला मिळते आहे. मुंबईतील अनेक मंडईमध्ये किंवा फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे होताना दिसून येतोय. प्लास्टिकचा वापर बंद व्हावा यासाठी विशेष पथक स्थापन करून कारवाई सुरू झाली. मात्र या मोहिमेला वर्ष पूर्ण होत असतानाच प्लास्टिकच्या पिशव्या पुन्हा बाजारात डोकावू लागल्या आहेत. दुकानदारांना चाप बसला तरी ग्राहकांच्या हातात प्लास्टिक पिशव्या दिसत आहेत. गेल्या वर्षी 24 जून 2018 रोजी मोठा गाजावाजा करत मुंबई महापालिकेने मुंबईतून प्लास्टिक पिशव्या हद्दपार करण्याचा विडा उचलला होता. पण तरी देखील अजूनही मुंबईतील अनेक ठिकाणी ह्या प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आहेत त्या सर्रासपणे वापरल्या जात असल्याचं चित्र आपल्या समोर आलेलं आहे. मुंबईतील अनेक मंडई असतील, अनेक फेरीवाले असतील, यांच्याकडे या प्लास्टिकच्या पिशव्या मिळत असल्याचं चित्र आपल्या समोर आलेलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने राबवलेली एक वर्षाआधी ही जी ही जो हा निर्णय घेतला होता हा निर्णय फेल ठरल्याचं चित्र जे आहे ते आपल्यासमोर आलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. गेल्या वर्षी 24 जूनपासून संपूर्ण राज्यात प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी लागू करण्यात आली. मुंबईत या कारवाईची जबाबदारी महापालिकेवर असल्यानं सुरुवातीच्या काळात प्लास्टिक विरोधी मोहीमही तेजीत सुरू होती. प्लास्टिकचा वापर करणारे दुकानदार, फेरीवाले आणि व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई होऊ लागली. दंडाची रक्कम तब्बल 5,000 रुपये असल्यानं दुकानदारही प्लास्टिक पिशव्या देण्यास टाळू लागले. काही महिन्यातच ग्राहकांच्या हातात कापडी पिशव्या दिसू लागल्या होत्या. वर्षभरात 60,000 किलो प्लास्टिक आणि 3,39,00,000 रुपये दंड पालिकेने दुकानदारांकडून वसूलही केला. मात्र 6 महिन्यानंतर ही कारवाई थंडावली आणि हळूहळू प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर येऊ लागल्या. रस्त्यावरील विक्रेते भाजी, फुले, फळे सर्रासपणे प्लास्टिकच्या पिशव्यांमधून ग्राहकांना देऊ लागले. या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आजही आपण बाजारात गेल्यावर अनेकांच्या हातात आपल्याला कापडी पिशव्यांऐवजी प्लास्टिकच्याच पिशव्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग ते फेरीवाले असतील किंवा मार्केट असेल, इतर ठिकाणी आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्या आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. याच विषयावर आपण आज बातचीत करणार आपल्याबरोबर अनिल गलगली सर आहेत आपण त्यांच्याशी. सर, एक वर्ष होत आले पण अद्यापही प्लास्टिकवर पर्याय नाही आलेला आहे आणि अद्यापही प्लास्टिक जे आहे ते वापरलं जातं, यावर काय बोलायला आपण? राज्य शासनाने चांगल्या उद्देशाने ही प्लास्टिक बंदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली होती. खास करून जे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पुढाकार घेतला, त्यांनी लोकांची नाराजगीसुद्धा झेलली, परंतु त्यांनी यशस्वीरित्या हे करण्यासाठी फार मोठा पुढाकार घेतला. पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने खालच्या स्तरावरती चाहे महापालिका असून देत किंवा सरकारी अधिकारी असून देत त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं दिसून येते. आजसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोक प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये साठासुद्धा येत आहेत. त्याच्या पर्याय म्हणून ज्या कापड्या पिशव्या त्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रोत्साहन सरकारकडून मिळत नाहीत. माझं असं मत आहे की सरकारने यासाठी अनुदान द्यावं. जे लोक कापड्या पिशव्या बनवतात, जसे छोटे छोटे लघु उद्योग आहेत, त्यांना चालना देण्यात यावीत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये अशा प्रकारचे एक केंद्र उभारून करण्यात यावं ज्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये कापड्या पिशव्या बनवू आणि स्वस्तामध्ये ह्या नागरिकांना उपलब्ध करून देऊ. आज नागरिकांकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांना मजबूरन प्लॅस्टिक पिशव्या वापरण्याची एक प्रकारची पाळी आलेली आहे. सरकारने हा घेतलेला निर्णय फेल ठरलेला आहे, सबसेल फेल ठरलेला आहे. त्यांनी ह्यावर कोणतीही म्हणजे पर्यायी व्यवस्था जी आहे ती उपलब्ध करून दिलेली नाही आहे. आपण ह्याला आता फेल म्हणू शकत नाही. म्हणजे ज्या प्रकारपेक्षा जे एक्झिक्युशन करणं इम्पॉर्टंट होतं, कार्यान्वयन करण्याचे इम्पॉर्टंट होतं, त्याकडे थोडं दुर्लक्ष झालेलं आहे. परंतु आत्ता ज्या पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून किंवा अन्य मार्गातून ज्या प्रकारचा दबाव बनलेला आहे, तर निश्चितपणाने येणाऱ्या दिवसामध्ये 100% आपण महाराष्ट्र प्लॅस्टिकमुक्त करू. परंतु ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे जे व्यापारी असून देत जे मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅस्टिकच्या साठा करतात आणि ते दुपटीने विकतात, अशा लोकांवरती खरं पाहिलं तर भादवीच्या कलमामध्ये बदल करत मोठ्या प्रमाणामध्ये जबरी शिक्षा केली तर निश्चितपणाने त्यांच्यामध्ये भीती निर्माण होईल. कारण दंड आकारणं हे काही पर्याय नाही आहे. त्यांना जोपर्यंत तुम्ही तुरुंगात पाठवत नाहीत प्लॅस्टिक वापरले म्हणून, तोपर्यंत कोणीही सुधारणार नाही. तर माझी सरकारकडे विनंती आहे की आपण या पद्धतीचा बदल करण्यात यावा, जेणेकरून महाराष्ट्रात संपूर्णपणे 100% प्लॅस्टिकमुक्त करण्यामध्ये आपल्याला यश येईल. त्याचप्रकारे पाहायला गेलं तर कुठेतरी सुरुवातीला एक जशी ते राबवली ही योजना
त्यानंतर अनेकांना मोठ्या प्रमाणात दंड मारण्यात आले, 5,000 हा दंड ठेवण्यात आलेला. त्यावेळेस जे आहे काही काळ ही प्लास्टिक बंदी होती, त्यानंतर हे सर्व थंडावलेलं चित्र जे आहे ते आपल्याला हळूहळू पाहायला मिळालं. तर हा जो दंड होता हा एकूण बरोबर होता का, आणि तेव्हाची कारवाई आणि आत्ताची कारवाई पाहता काय बोलायला येईल? खरं पाहिजे तर दंड आकारणं हा काही कारवाईचा भाग तर आहेत, पण त्यामधून काही जनजागरण होत नाही. सरकारने कुठलेही पर्याय उपलब्ध न केल्यामुळे नागरिकांनाच मोठ्या प्रकारची गैरसोय होत आहेत. आधी आपण एक प्रकारचा पर्याय निवडणं आवश्यक आहे, कारण ज्या पद्धतीने आपण नोटबंदी वेळच्या वेळी असंच झालं, नोटबंदी चांगली योजना होती पण त्यासाठी कुठलाही पर्याय तुम्ही उपलब्ध करून दिला नाही, कुठली व्यवस्था न केल्यामुळे नागरिकांना त्रास झाला. अशाच प्रकारे प्लॅस्टिकच्या जो बंदीमध्ये सुद्धा असाच काही परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. तर आमचं मत आहे की अशा प्रकारचे निर्णय घेण्यापूर्वी एक पर्यायी व्यवस्था जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे निर्णय सरकारने घेऊ नये. नक्कीच आपल्याबरोबर सर बातचीत केल्यासाठी धन्यवाद. पर्याय व्यवस्था जी आहे ती आधी उपलब्ध करून द्यायला सरकारने हवी होती, त्याचप्रमाणे अजूनही संपूर्ण मार्केटमध्ये इथल्या महाराष्ट्रात जास्त प्लास्टिकचा वापर जो आहे हा ग्रामीण भागात अद्यापही होतो, त्यामुळे कुठेतरी सरकारने यावर उपाययोजना करावी आणि लवकरात लवकर जे आहे प्लास्टिक बंदीचा निर्णय मार्गी लावावा पुन्हा एकदा. याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून मुंबईचे समुद्र किनारे प्लास्टिकमुक्त व्हावे यासाठी प्रयत्न करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय श्रृंगारपुरे यांनी सुद्धा प्लास्टिक बंदीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. एक वर्ष झालं आहे पण मला असं वाटतं की तुम्ही जर मार्केटमध्ये कुठल्याही मार्केटमध्ये जा, तुम्ही दादर स्टेशनवर जा, तुम्ही माटुंगा मार्केटमध्ये जा, तुम्ही माहीमला जरी जाल, तर म्हणजे सगळीकडे सातत्याने ते प्लास्टिक तुम्हाला लोकांच्या हातात त्या पिशव्या दिसणारच आहे. कारण की कापडी पिशव्या जरी लोकांना तुम्ही सांगितलं की कापडी पिशव्या तुम्ही वापरा, तरी मार्केटमध्ये जे हॉकर्स आहेत ते तर पिशव्याच देत आहेत ना. आणि असं झालं आहे की आता आपण आता जर मी मार्केटमध्ये गेलो आणि माझ्या हातात पिशवी नाही आहे आणि समोरच्यानी मला पिशवी दिली तर मी पिशवी ती घेणार आहे बरोबर. तसंच जर माणसाने म्हणजे सगळ्यांनी जर घरून पिशव्या आणल्या, कापडी पिशव्या आणल्या, तरच हे होऊ शकतं. आणि जे हॉकर जे बसतात मार्केटमध्ये त्यांच्याकडे कॉटनच्या पिशव्या असल्या पाहिजे. त्यांनी आपल्याला स्वस्त दरात 10 रुपयात 15 रुपयात 20 रुपयात जरी ते दिल्या तर ते काम होऊ शकतं. नाहीतर हे प्लास्टिक तुम्ही कितीही बंदी करा काही करा, महानगरपालिका काय करते, महानगरपालिका म्हणजे एक गोष्ट फक्त ती आणते, बाबा ठीक आहे बंदी तर बंदी, पण ती बंदी केल्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी काय करताय, तुम्ही अजूनपर्यंत किती लोकांना फाईन मारले आहे, ते होत नाही आहे. महानगरपालिका जर आपल्या भारतात GST आणि डिमॉनिटायझेशन सारख्या गोष्टी येऊ शकतात आणि जर गव्हर्नमेंट बोलत आहे की बाबा डिमॉनिटायझेशन तर डिमॉनिटायझेशन, नोटबंदी तर नोटबंदी, एवढ्या ठाम गोष्टी होत आहेत, अंमलबजावणी होते, तर प्लास्टिक बंदीवर का नाही होऊ शकत? होऊ शकते, पण महानगरपालिकेने ते केलं पाहिजे. गेल्या अनेक म्हणजे वर्षभराच्या आधीपासून तुम्ही दादर बीच जो आहे तो क्लीन करायचा उपक्रम देखील करता, त्यामध्येही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून येते, याबद्दल काय बोलतो? एक वर्ष नाही, गेले आता 2.5 वर्ष झालं की आम्ही आणि माझे सहकारी दादर चौपाटीवर जाऊन दादर चौपाटीची स्वच्छता मोहीम राबवतो आम्ही. पण कसं होत आहे की आता जसं एक उदाहरण देतो मी तुम्हाला, एक दुधाची पिशवी असते ती प्रत्येक घरात 1 ते 2 दुधाच्या थैल्या येतात, दुधाच्या पिशव्या येतात, ओके. कितीतरी वर्षाआधी आपण काय करायचो, ती दुधाची पिशवी आपण घ्यायचो, त्याला त्यातनं दूध काढायचो, साफ करायचो आणि आपल्या किचनच्या वॉलला आपण लावून ठेवायचो बरोबर. नंतर कोणीतरी एक भंगारवाला यायचा आणि तो घेऊन जायचा. पण आत्ता ते होतं आहे का? नाही होत आहे. आता या पिशव्या डस्टबिनमध्ये जातात, डस्टबिनमधनं डम्पिंग ग्राउंडवर जातात किंवा समुद्रावर येत आहे. आणि 60 ते 70% जर तुम्ही बघाल समुद्रावर तर फक्त दुधाच्या थैल्या आहेत, दुधाच्या पिशव्या आहेत त्याच्यामध्ये. काय वाटतं महापालिकेने महाराष्ट्र राज्य संपूर्ण राज्यभरात ही जी संकल्पना प्लास्टिक बंदीची राबवलेली योग्य होती का आणि ही फसवी ठरली आहे का? मला पर्सनली असं वाटतं की प्लास्टिक बंदी ओके हे उत्तर नाही आहे, रिसायकलिंग उत्तर आहे. जेवढं प्लास्टिक आपल्या भारतात येत आहे ते सगळं जर रिसायकल झालं तर ते उत्तर आहे, बंदी उत्तर नाही आहे. आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की प्लास्टिक इज द बिगेस्ट इन्व्हेन्शन ऑफ मॅनकाइंड बरोबर. सगळीकडे प्लास्टिक आहे ते आपण बंदी करू नाही शकत, पण एक गोष्ट जे चांगल्या चांगल्या दुसऱ्या देशांनी केली आहे ती रिसायकलिंग बरोबर करत आहेत त्यांच्या देशामध्ये. आणि जर भारतात मुंबईमध्ये रिसायकलिंग बरोबर झालं तर ते उत्तर आहे प्लास्टिकचं.
पालिकेकडून कोणकोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे यावर एक नजर टाकूया. तर कोणकोणते प्लास्टिक वापरण्यास अनुमती आहे हे सुद्धा पाहूया. या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे, जसे की प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे चमचे, कप, ग्लास आणि स्ट्रॉ, थर्माकॉलचे ताट, ग्लास आणि वाट्या, उत्पादनं साठवण्यासाठी असलेली प्लास्टिकची आवरणं, द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, त्याचबरोबर अन्नपदार्थ साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक आणि प्लास्टिक व थर्माकॉलचे डेकोरेशन, या सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे. तर या प्लास्टिकच्या वापरावर बंदी नाही ते कुठले आहे, ते म्हणजे अर्धा लिटरच्या पाण्याच्या बाटल्या, त्याचबरोबर औषधांचे वेष्टनं, कृषी क्षेत्रातील सामान साठवण्यासाठीचे असलेले प्लास्टिक, सोबतच नर्सरीमध्ये वापरात असलेले प्लास्टिक, त्याचबरोबर अन्नधान्यासाठी 50 मायक्रॉनच्या वरील पिशव्या, 50 मायक्रॉनवरील दुधासाठीच्या पिशव्या, रेनकोट, कच्चा माल साठवण्यासाठी वापरात असलेले प्लास्टिक, त्याचबरोबर टीव्ही, फ्रीज सारख्या उत्पादनांसाठी वापरले जाणारे थर्माकॉल आणि बिस्किट, चिप्स, वेफर्स या पुड्यांची वेष्टनं. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की प्लास्टिक बंदी केल्यानंतरही अद्यापही प्लास्टिक जे बाजारात विकल्या जाते त्यावर पालिकेने मौन अजून ठेवलेलं आहे. एक वर्ष झाले तरी प्लास्टिक बाजारात येतं आहे. सर्रासपणे जे आहे फेरीवाले किंवा विक्रेते जे आहेत हे प्लास्टिक विकताना दिसत, कुठेतरी ग्राहक जो आहे याच्या हातात देखील ही प्लास्टिकची पिशवी जी आहे ती आपल्याला दिसते. पर्यायी व्यवस्था जी आहे ती पालिकेकडून अद्यापही केली गेलेली नाही आहे, म्हणून जे आहे जे ग्राहक आहेत त्यांच्या हातात ही प्लास्टिकची पिशवी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी सरकारने सुरुवातीला केलेली कारवाई, कडक कारवाई जी आहे ती थंडावताना आपल्याला पाहायला मिळाली आणि हळूहळू जी आहे ही कारवाई बंद झालेली. एक पथक नेमण्यात आलं होतं महापालिकेकडून, ते पथक देखील आता आपल्याला दिसत नाही. 5,000 जो दंड होता सुरुवातीला तो 5,000 दंड अनेकांकडून जे आहे घेण्यात आला, पण त्यानंतर कुठेतरी ही कारवाई थंड झालेली पाहायला मिळाली. आत्ता सध्या जे आहे बाजारात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पुन्हा सुरू आहे. पावसाळा जवळ आलेला आहे त्यामुळे नालेसफाई असे विविध गोष्टी ज्या आहेत, रेल्वे जी आहे ती रेल्वेतील नाले जे आहेत, अशा अनेक ठिकाणी आपल्याला प्लास्टिक जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. यामुळे कुठेतरी जे आहे प्लास्टिक बंद केलं होतं पर्यावरण मंत्र्यांनी, पण अद्यापही प्लास्टिक हे विकलं जाते आणि प्लास्टिक विकलं जाते म्हणून ही जी अंमलबजावणी जी आहे जी सरकारकडून करण्यात आली होती ही अंमलबजावणी कुठेतरी फेल ठरल्याचं चित्र आपल्या समोर आलेलं आहे. धनंजय रवी, SW मराठी न्यूज, मुंबई.